वैयक्तिक असा प्रश्न म्हणता येईल, सारखी मंडळी आपल्याला विचारत असतील की आपल्याला एकच मुलगी. आता आपल्या देशामध्ये साधारणपणे हा जो विचार आहे की मुलगा हवाच, या सगळ्या प्रकारात एकच मुलगी हा प्रकार असताना आपण कसं काय या गोष्टीसाठी लोकांना उत्तरं देता, त्यांचं समाधान कसं काय करता? या प्रश्नाला मला उत्तरं द्यावं लागतात अनेक ठिकाणी. खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं, उद्याच्याला शेवटी नावच चालवायला घरातून कुणीतरी पाहिजे, किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे मुलगा, जर मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो. आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची, का जिवंत असताना नीटनेटकं वागणार याची चिंता करायची. आणि मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे आहे तो टाकून दिला पाहिजे. आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो याची खात्री मला स्वतःला आहे. किंवा स्त्रीला सुद्धा संधी मिळाली तर ती उत्तम प्रकारचं कर्तृत्व दाखवू शकते. याचा अर्थ माझी मुलगी काही ती लगेच राजकारणात पडणार आहे असं मला दिसत नाही, तिची इच्छाही नाही त्याच्यामध्ये पडायची. पण कुठल्याही क्षेत्रामध्ये ती संधी मिळाली तर कर्तृत्व दाखवू शकते, आणि ते जर आपल्याला पटत असेल तर आपण उगीच काहीतरी मुलाच्यासाठी हव्यास करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आणि मला असं दुसरंही वाटतं की 85 कोटीवर आपण जाऊन बसलेलो आहोत, आम्ही सतत सगळ्या देवाला देशाला महाराष्ट्राला मार्गदर्शन करत बसणार, कुटुंब नियोजन करा, अमुक करा, तमुक करा, हे सगळं सांगायचं आणि स्वतःच्या घरात मात्र भरपूर गर्दी हे काही योग्य दिसणार नाही. कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते आपण जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत इतरही थांबण्याचा विचार करत नाही. त्या दृष्टीनं सुद्धा मुलीवरच समाधान मांडण्याच्या संबंधीची भूमिका मी आणि माझ्या पत्नीने दोघांनी मिळून केलेली. मला एकच मुलगी आहे म्हणून मला दुःख कधीही झालं नाही, मुलगा नाही असं माझ्या मनात कधी शंकाही आली नाही. आणि काय डिसिजन घेतला आम्ही दोघांनी मिळून, कारण तेव्हा काँग्रेस पक्षानेच हे बर्थ कंट्रोलचं हे केलं होतं, सुरुवात केली होती की 2 मुलं बास वगैरे वगैरे. आणि आमच्याकडे आमची फॅमिली फार मोठी असल्यामुळे कोणीतरी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. ती लग्न होऊन जाणार आहे जी ती जन्मली तेव्हापासून गृहित होतं, त्याच्यामुळे मला आत्ता काय त्याचा शॉक बसायचं कारण नाही आहे.